दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्यानं नवीन भाग कंटेनमेंट एरिया करण्यात येतोय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अहमदनगर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट आटोकाट प्रयत्न करत आहेत रस्त्यावरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त पथके शहरात विविध भागात तैनात करण्यात आली आहे पोलीस पथकाने आयुर्वेद चौकात तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येऊन गर्दी करू लागल्या आहेत सदर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत शहरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू असताना नागरिक घोळक्यानं ना उभे राहत असल्यानं तसंच विनापरवाना फिरताना दिसून येतात तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्याकरिता पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात फिरते पथक नेमण्यात येत असून त्यांच्याद्वारे दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी येत आहे प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर